अर्जुनी शाळेत जागतिक महिला दिनी महिलांचा वृक्षरोपे देऊन सन्मान. अर्जुनी तालुका कागल शाळेतील शिक्षिका, अंगणवाडी सेविका मदतनीस, माजी सरपंच गीतांजली देसाई यांच्यासह शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांचा महिला दिनानिमित्त वृक्षरोप देऊन केला सत्कार. मुलींनी नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संयोजन प्रास्ताविक करताना श्री नामदेव चौगुले म्हणाले, प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे एका यशस्वी स्त्रीचा हात आहे. मानवाच्या जडणघडणीमध्ये स्त्री ही उभी असते. आज स्त्री या सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असून प्रत्येक स्त्रीचा आदर करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. सुवर्ण संधी या महिला दिनाच्या निमित्तानं मिळाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो, कारण अगदी पुरातन काळापासूनचा जर आम्ही विचार केला तर आम्ही माता लक्ष्मी, विद्येची देवी सरस्वती, दुर्गा या सर्वांचीच आपली भारतीय संस्कृती ही पूजा करत आलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त 8 मार्च हा दिवस फक्त तुमचा आहे असं नाही, तर वर्षातील 365 दिवस हे तुमच्यासाठीच असावेत. आणि यासाठीच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एखादी स्त्री असते आणि तरच तो पुरुष यशस्वी होऊ शकतो. घरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्यासाठी जशी आपल्याला एका स्त्रीची गरज आहे, त्याचप्रमाणे आमच्या या सर्व माता भगिनी सर्वच क्षेत्रामध्ये आज पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. आणि घटनेच्या तत्वानुसार जसं आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता, तर हे समानतेचं तत्व सुद्धा आज सगळीकडे आपल्याला दिसत आहे. सर्वच क्षेत्रामध्ये आमच्या ह्या माता भगिनी अग्रेसर राहिलेल्या असून त्यांनी आपल्या कामातून आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो की ज्यांना आयर्न लेडी म्हणतो त्या इंदिरा गांधी असतील किंवा आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदावरती बसल्या होत्या त्या प्रतिभाताई पाटील असतील किंवा अवकाशामध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केली ती कल्पनाताई चावला असतील, सुनीता विल्यम्स असतील, किंवा ज्यांनी आपला स्वतःचा एक पाय ऍक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर सुद्धा ज्यांनी नृत्यामध्ये अगदी विश्वविख्यात झाल्या त्या सुधा चंद्रन ह्या आंध्र प्रदेशमधील असतील, तर या सगळ्यांनीच आपल्याला लाभलेल्या प्रतिकूल परिस्थितीवरती सुद्धा मात करून त्यांनी केलेली जी कामगिरी आहे ती तुमच्या आमच्या सर्वांसाठी निश्चितपणाने प्रेरणादायी ठरणारी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की तुमचा जो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही केलेला जो सत्कार आहे हा सत्कार फक्त तुमचा नसून संपूर्ण आमच्या या महिला वर्गाचा आहे. आणि तुम्ही तो स्वीकारलात त्याबद्दल शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा मी आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. शबाना मुजावर, अर्चना गोरुले, महादेवी कांबळे, शंकर पाटील, संतोष वडेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो, पण 8 मार्चच का किंवा हा महिला दिन का साजरा केला जातो याची सुरुवात कोणी केली हे तुम्हाला माहिती आहे का? तर 1909 साली न्यूयॉर्कमध्ये एक कापड कंपनी होती आणि त्या कापड कंपनीमध्ये भरपूर स्त्रिया काम करत होत्या, पण तिथं जो मोबदला दिला जायचा, जे कामाचे पैसे दिले जायचे ते अत्यंत कमी होते, शिवाय कामाचे तास सुद्धा वाढीव होते, जास्त तास काम करावं लागायचं आणि कामाचे तास कमी व्हावेत, वेतन मोबदला वाढावा यासाठी तिथल्या स्त्रियांनी पहिल्यांदा म्हणजे भारतातील जगातील पहिलं आंदोलन महिलांनी तिथं केलं आणि ते आंदोलन केल्यानंतर महिला आहे. त्यामुळे तुम्हाला अगोदर या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा सर्वांना मी देते. आणि सर मगाशी म्हटलं तुम्ही तसं प्रत्येक कुटुंबातील म्हणजे कुटुंबात पुरुषाच्या पाठीमाग जशी स्त्री असते तशी स्त्रीच्या पाठीमाग पुरुष हा खंबीर जर असला तरच ती महिला ठामपणे उभी राहू शकते हे सुद्धा मी त्याच शब्दानं तुम्हाला एकदम असं सांगू शकते हिमतीनं ताकदीनं. कारण कसं आहे बघा, जशी गाडीची चाक दोन असतात, सायकलची पुढलं चाक आणि मागलं चाक,
ब्रेक जरी मागच्या चाकाला असला तरी पण दोन्ही चाक जर सरळ असली एक जरी वाकडा असले तरी सायकल सरळ जाईल नाही. तसं ही दोन्ही स्त्री पुरुष ही दोन्ही समानच आहेत आणि ही जर असली तरच ताकदीने आपला संसार होऊ शकते. आणि मी एवढंच दोन म्हणजे जास्ती काय बोलत नाही, दोनच शब्द बोलते. कारण महिला ही कशा आहे, एक दारात लावलेली तुळस जशी असते त्याप्रमाणे आहे. प्रत्येकाने दारात तुळस ही लावलीच पाहिजे. तुळस जशी ऑक्सिजन देते तशी प्रत्येक महिला ही प्रत्येकाचा ऑक्सिजन जपत असते. कारण रोज सकाळी उठून तिचं नित्यनेमानं जेवण करणे आवरणे, जर तिने आजचा एक दिवसाचा स्वयंपाक जर नाही बनवला तर बघा कशी तारांबळ उठत्या प्रत्येकाशी. तशी ही दोन्ही कामं करत असत्या. आणि मी एवढंच महिला जरी असले तरी पण एक सगळ्या महिला मॅडम जशा म्हटल्या तरी ज्या घरी आहेत त्या पण एक काम करतात. जर त्यांनी लवकर उठून नाही आवरलं तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. आम्हाला आवरून कसं यायला लागतंय तसं प्रत्येकाने प्रत्येकानं स्वतःचं काम स्वतः जर केलं तर तुमच्या आत्तापासून मुलींनी आपल्या आंघोळीने लावून घेतलं पाहिजे की बाबा मी पण एक महिला आहे आणि मी पण पुढे जाऊन एकाचा घर म्हणजे एक घर संसार चालवणार आहे. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत. महिला दिना संदर्भात मुलांनी ही भाषणे सादर केली आहे. यावेळी मनीषा देसाई, पूजा कांबळे, दीपाली पेडणेकर, काजल कांबळे, मंजुळा भोसले उपस्थित होत्या. आभार पूजा जाधव यांनी मानले.